बातमी बीडमधली आपण पाहणार आहोत. शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेना अटक करण्यात आलेली आहे. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1,00,000 अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. 2 महिन्यांपूर्वी शिवसेना उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडेंना मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि याच प्रकरणात बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयानं त्यांना जामीन नाकारला होता आणि त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे. आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. गोविंद शेळके आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. गोविंद, ज्ञानेश्वर खांडेंना झालेल्या मारहाण प्रकरणी आता कुंडलिक खांडे यांना अटक करण्यात आलेली आहे, काय नेमकी माहिती? अजिंक्य, हे प्रकरण एप्रिल महिन्यामध्ये मारहाणीचं प्रकरण झालं होतं, ज्यामध्ये ज्ञानेश्वर खांडे हे एकतर त्यांच्याच गावचे सदग्रस्त होते कुंडलिक खांडे यांच्या, मात्र एका पक्षात काम करत असताना सुद्धा त्यांच्यात वाद निर्माण झाला आणि त्यात मारामारीचा प्रकार घडला होता, ज्यात 11 लोकांवरती गुन्हे दाखल होते. त्यात कुंडलिक खांडे जे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आहेत त्यांच्यावरही 307 गुन्हा दाखल झालेला होता. त्या प्रकरणाची डेव्हलपमेंट अशी आहे की काल त्या प्रकरणामध्ये जामीन कोर्टाने नाकारला आणि त्यानंतर आज बीड पोलिसांनी ताब्यात घेतलं. या गोष्टीसोबत आपल्याला माहिती आहे की मागच्या 2 दिवसापासून कुंडलिक खांडे यांच्या संदर्भामध्ये एक ऑडिओ क्लिप व्हायरल होती आहे की शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख असतानाही भाजपाऐवजी त्यांनी सॉरी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला कशी मदत केली, त्यात तो आवाज कुंडलिक खांडे यांचा होता अशी चर्चा आहे. आणि त्या ऑडिओ कॉलची चर्चा चालू असतानाच कुंडलिक खांडे यांना मात्र काल रात्री 12 बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलाय. अजिंक्य, ठीक आहे. गोविंद, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.